सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. काल रोजी आमच्या वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जानकादेवी नगर भागामध्ये राहणारा साहिल जाधव नावाचा 20 वर्षाच्या मुलाचा त्याच्याच परिचयाच्या आणि त्याच भागात राहणाऱ्या भीमनगर परिसरातील 3 मुलांनी त्याची निर्घृण हत्या केली. साहिल जाधववर चाकूने सुरीने अनेक त्या ठिकाणी स्टॅबिंग इंजुरी करून त्याची हत्या झालेली आहे. यामध्ये या दोन्ही मुलांच्या मध्ये गेम खेळण्यावरून आपापसात वाद झालेले होते. यापूर्वी त्यांच्यामध्ये अशी किरकोळ मारहाणीची घटना घडलेली होती, त्यांना समज देण्यात आली होती. तरीसुद्धा त्यानंतर ही मुले इंटरनेटवर पबजी गेम खेळून त्यांच्यामध्ये अनेक मतभेद तयार झाले. एकमेकांच्याबद्दल रोष आणि द्वेष तिरस्कार निर्माण होऊन त्याचं शेवटी पर्यावसन साहिल जाधव याच्या खुनामध्ये झालं. ह्या आरोपींनी एक गट तयार करून साहिल जाधव याला लक्ष्य बनवलं आणि त्याला त्याच्या घराजवळच्या जानकादेवी नगरमधील गल्लीमध्ये गाठून त्याच्यावर चाकूसुऱ्यांनी वार केले आणि ती काल संध्याकाळी त्याचे 8:30 घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. साहिल त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता आणि ही जी मुलं आहेत ती सगळी जानकादेवी भीमनगर परिसरामध्ये राहणारी परंतु काही एक कामधंदा न करणारी अशी हे आरोपी मुलं आहेत. काही आरोपींचे ह्याच्यामध्ये भूतकाळामध्ये क्रिमिनल रेकॉर्ड पण राहिलेला आहे. जर आपण पाहिलं ह्याच्यामध्ये तर ही मुलं इंटरनेटचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या समाज माध्यमावर ॲक्टिव्ह राहून पबजी किंवा ब्ल्यू व्हेल अशा ज्या मुलांना मनामध्ये एकमेकाबद्दल राग द्वेष तयार करतात अशा गेम खेळून ह्याच्यामध्ये एकमेकाला टार्गेट केलं जातं आणि त्याच्यामधूनच ही हत्या झालेली आहे. पालकांनी जर आपल्या मुलांच्याकडं लक्ष दिलं तर ह्या इंटरनेटचा दुरुपयोग थांबेल आणि हे जे समाजविघातक ही सर्व गेम्स तयार झालेले आहेत याच्यावर सरकारकडून बंदी घालण्यात आलेली आहे. तरीसुद्धा इतर माध्यमांचा वापर करून लिंकचा वापर करून ही मुलं त्याच्यावर त्या लिंकवर जाऊन पोहोचतात आणि पुन्हा तेच दुष्टचक्र चालू राहतं अशी ही घटना आहे. जी मुलं अशी कुटुंबातून